आलिस तू अजून जागाच का? तुझी वाट पाहत मी जागा राहू शकत नाही. त्यापेक्षा मला हॉस्पिटलमध्ये न्यायला आला असतास तर ते जास्त बरं झालं असत. आलो तुम्ही हॉस्पिटलमध्ये आला होतास? येस. मग मला कसा दिसला नाहीस? कसा दिसणार? तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ते टिपायला तो हा केतन शिवेश्वर होता. मी कसा दिसणार? अच्छा बस इतकंच. माझ्याकडून तुझी काय अपेक्षा आहे? गेल्या काही दिवसात मी एकटीने इतकं भोगलं, इतकं सहन केलंय याची तुला कल्पना नाही. तुला नाही वाटत मला आधाराची गरज आहे? आधाराची गरज कोणाच्या? कोणाच्या? जरा स्वतःलाच हा प्रश्न विचार ना. मला तुझ्या आधाराची गरज आहे हे तुला पूर्णपणे ठाऊक आहे. पण तू होतास आमच्या बरोबर? तू आहेस आमच्या बरोबर? उलट मिलीला ऍक्सिडेंट झाला त्या रात्री माझ्याशी आणि मुलांशी प्रतारणा करून तू हॉटेलमध्ये. अच्छा म्हणून म्हणून म्हणजे तुला असं वाटतं की मी तुझ्याशी प्रतारणा केली म्हणून तू त्या वाटतं? तू हे काय बोलतोय सचित? माझ्यावर हे कसले आरोप करतोयस? तुझी पहिली भेट झाल्यापासून आजपर्यंत मी फक्त तुझ्याच चूक शोधलं, समाधान मानलं, ही चूक झाली माझी. सगळं कसं सुखासमाधानात चाललं होतं, मग तुला कशाची कमतरता पडली म्हणून तू असा? आणखीन एक गोष्ट, माझ्यापासून मुलांपासून तू दूर गेलास, आम्ही नाही. मी कोणाही पासून दूर गेलेलो नाही. या बिलीच्या अपघातामुळे तू विचार करण्याची शक्ती गमावून बसलेली आहेस. मी आहे तसाच आहे. आय एम व्हेरी मच हिअर. तू बिली हर्ष यांच्याबद्दल मला अजूनही कळकळ वाटते, आस्था वाटते. अच्छा इतकी कळकळ वाटते ना तुला? म्हणूनच दोन दिवस तू मिलीला भेटायला सुद्धा आला नाहीस हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर वेदकांतशी बोलल्यावर तू तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलंस. अरे त्याच्यासाठीच तर मी आलो होतो ना हॉस्पिटलमध्ये. पण पाहिलं काय, त्या केतनच्या खांद्यावरती मान टाकून तू बसली होतीस. ह्या सगळ्या दिव्यातून जाताना केतनच माझ्या बरोबर होते, त्यांनीच मला आधार दिला. स्वतःच्या मुलीला इतका जबर मार लागलेला असताना सुद्धा ते सतत माझ्या बरोबर उभे राहिले. तू माझ्या बरोबर नव्हता सचिन, तू माझ्या बरोबर नाहीस. अरे तुम्ही समदुःखी आहात नाही का? विसरू मी त्यातून तो घटस्फोटित आहे. स्टॉप इट अजित, स्टॉप इट. स्वतःच्या अपराधावर पांघरून घालण्यासाठी तू इतक्या खालच्या पातळीवर उतरशील, इतके वाईट विचार करू शकशील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तुला स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही, माझी तशी इच्छाही नाही. Hello. Very good morning to you. आज सकाळी सकाळी फोन? अजित परवा तू खूपच डिस्टर्ब होतास आणि कालच्या दिवसात तू मला फोनही केला नाहीस. So I was just a bit worried. तू बरा आहेस ना? हा बरा आहे ही आणि नाही, बरंच काही घडतं इथे.
एकाएकी सगळी उलथापालथ झाली. हे बा अजित, कधी ना कधीतरी हे होणारच होत, हे तुलाही माहित होत आणि मलाही माहित होत. मात्र अपघात मिली कशी आहे? एनी इम्प्रूव्हमेंट? नाही आहे फारशी. मी तुला नंतर फोन करतो. अरे तब्येत बरी आहे ना? काय सकाळी सकाळी गुड मॉर्निंग नाही काय नाही? गुड मॉर्निंग पप्पा. मामा हॉस्पिटलमध्ये गेली का? हा हम सब याला ब्रेकफास्ट द्या. हो तयार करते. नाही नाही मला काही नको आज. अरे असं कसं झालं? तू काहीतरी खाल्लंच पाहिजेस. तू काही घेतलं नाहीस ना, मामा काय म्हणे? माझं लक्ष नाही मुलांकडे. पप्पा काल रात्री तुम्ही आणि मामा का भांडलात? तू काय ऐकलीस? काल रात्री तुम्हीच म्हणालात की केतन काका मामा, नाही म्हणजे मामा म्हणाली की तुम्ही आम्हाला सोडून जात आहे. तुला असं वाटतं मी तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय? दीदीच्या अपघातामुळे खरं म्हणशील तर तिच्या मनाला धक्का बसला, म्हणून तिला तसं वाटत. खरं म्हणशील तर तिचंच मन थाऱ्यावर नाही आणि त्या केतनच सुद्धा. खरं म्हणशील तर तो माणूस मला फारसा कधी आवडलाच नाही. तुला काय वाटत केतन काकांबद्दल? ते चांगले आहेत, म्हणजे जेव्हा जेव्हा ते मला भेटले मला ते चांगले वाटले. ते आपलं खूप कौतुक करतात, मामाचंही कौतुक करतात. एक्झॅक्टली काय असत, तू मोठा झाल्याशिवाय तुला या सगळ्या गोष्टी कळणार नाही. तरी एक गोष्ट लक्षात ठेव हर्षा, कुठलीही व्यक्ती स्वतःचा स्वार्थ असल्याखेरीज दुसऱ्या व्यक्तीचं उगाच कौतुक नाही करत. त्याचं त्याच्या मागे काहीतरी हे. काय असत हर्षा, कधी कधी दोन व्यक्ती आधारासाठी एकमेकांच्या जवळ येतात, नको इतकी जवळ येतात. गुड मॉर्निंग. कशी आहे रुचा? हाय, बरी आहे. केतन, मला काही कळेनासं झालं. मी अजून किती सहन करायचं? का आता काय झालं? सगळीकडून माझ्यावर दुःखाचा भडीमार होतोय. एका पाठोपाठ एक इतके धक्के बसतात की मी आतल्या आत खचत चालली, ढासळत चालली. नाही नाही नाही, तुम्हाला असं उन्मळून चालणार नाही. हर्षसाठी, मिलीसाठी, तुमच्या संसारासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी फार मोठ्या धीराने घ्याव्या लागतील. कशी घेऊ? ज्यानी मनाला उभारी द्यायची तोच तर. अजित काही बोलला का मिलीवरून, मिलीच्या ऑपरेशनवरून? नाही, तसं असेल तर मी बोलतो त्याशी. अहो, तो मिलीवरून काही बोलला असता तरी चालला असता, कारण तिच्या बाबतीत मी योग्य निर्णयच घेतलाय. पण काय झालं?
कसं सांगू तुम्हाला तेच कळत नाही. तुम्ही करत असलेल्या मदतीचा अजितने फार वेगळा अर्थ लावला. मला कळलं काय ते, मला डिटेलची गरज नाही. आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. आम्हाला अजितने केलेल्या मूर्खपणाबद्दल तुम्ही का माफी मागता? हे बघा, माझ्यामुळे जर तुम्हा दोघांमध्ये तुमच्या संसारामध्ये दुरावा येणार असेल तर मग तुमच्यामुळेच हा ऍक्सिडेंटचा धक्का मी सहन करू शकले. तुमच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाहीये केतन, पण अजित किती खालच्या पातळीवर उतरलाय याची जाणीव झाली. तुम्ही काळजी करू नका, मिलीकडे लक्ष द्या, मी बघतो काय करायचं ते. थँक्यू. मला सांग, तू आहेस कुठे? नाही पण मी हॉस्पिटलमध्ये जाऊन काय करू काय? हे बघ, माझ्या फक्त जवळ असल्याने मिली बरी होणार आहे असा अनसायंटिफिक विचार माझ्या डोक्यात नाही. नाही ते मी बघतो काय करायचं. हा ठीक आहे. हॅलो, मी जरा बाहेर चाललोय आणि सायली घरामध्ये. मी तुम्हालाच भेटायला आलो. बोला, काय सेवा करू आपली? मला असं समजलंय की माझ्यावरून तुम्ही सायलीला, आय मीन मिसेस करमरकरान. अरे वा, इतक्या लवकर तिने तुम्हाला सगळं सांगितलं सुद्धा. खूप फास्ट आहात तुम्ही. तुमच्या बोलण्यातला गर्भितार्थ खूप गंभीर आहे मिस्टर करमरकर. तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या पत्नीवर फार मोठा आरोप करता आहात. ती माझी पत्नी आहे आणि तिने कसं वागायचं हे ठरवण्याचा अधिकार मी तुम्हाला दिलेला नाही. कुठल्या अधिकारानं तुम्ही सध्या वागता आहात ते दिसतच आहे. पतीच्या अधिकारानं नाही, बापाच्या अधिकारानं नाही, आणि अधिकाराच्या गोष्टी तुम्ही सांगताय. तुम्ही माझ्याकडे येऊन मलाच कसं वागायचं हे शिकवण्याची मस्ती उठाते करू. माझं कर्तव्य मला कळत. सध्या तुम्ही काय कर्तव्य पालन करता आहात ते दिसतच आहे. आणि प्रश्न जर उठाठेवीचाच असेल तर एक मित्र म्हणून, एका मुलीचा बाप म्हणून खर तर मी तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी इथे आलो होतो. मॅम सर, सॉरी टू से मिस्टर करमरकर, स्वतःची लखतर लपवण्यासाठी दुसऱ्याच्या अंगावरचे कपडे फाडणं योग्य नाही. आय थॉट यू आर अ सेन्सिबल पर्सन. माझी चूक झाली. बाय. मिली बेटा, ऐकतेस ना? तुला आता लवकरात लवकर जाग व्हावं लागेल, शुद्धीवर यावं लागेल. मला माहिती आहे तुला फार मोठ्या दिव्यातून जावं लागणार आणि त्यासाठी लागणारं बळ तुला स्वतःलाच आणावं लागणार आहे. मिली, मी फक्त तुझ्याशीच बोलू शकते ग.
आपला हर्ष अजून खूप लहान आहे, काही न समजण्याच्या वयातला. तू निदान मला समजून तरी घेऊ शकशील. तुला अपघात झाल्यानंतर परिस्थिती खूप बदलली आहे. मी तुझे पप्पा फार बदलून गेले, इतके की हाच तो अजित का असा प्रश्न पडावा इतके. मी समजू शकते की माणूस मोहात पडू शकतो, चूक करू शकतो. क्षणभर मी हेही विसरायला तयार आहे की खरंच अशी चूक करायची गरज होती का. पण चूक उमजल्यावर तरी माणसं ना मिली, मी फार एकटी पडली आहे ग. मला आता फक्त तुम्हा मुलांचाच आधार. रोज काहीतरी नवीन संकट माझ्या समोर उभं राहत. तुला माहिती आज तुझ्या बाबांनी माझ्यावर संशय घेतला. मी आणि केतन काका तुझा नाही ना विश्वास बसत मिली, नाही ना. आता तूच मला सांग की मी कशी धीराणी वागू. मिली लवकर बरी हो, जागी हो आणि माझ्या बरोबरीने उभी राह. तुला बरं व्हायला हवं मिली, माझ्यासाठी का होईना तुला बरं व्हायलाच हवं मिली. आय नीड यू, आय रिअली नीड यू मिली, आय रिअली नीड यू. डॉक्टर, डॉक्टर लवकर या, माझी मिली शुद्धीवर आली. डॉक्टर, डॉक्टर मिली हालचाल करते, पहा तिची पोट हलतात. डॉक्टर, डॉक्टर कसंही करा लवकर. मिली मी इथं आहे, जाते हो बेटा. मिली प्लीज डॉक्टर.